दरवर्षी 5 मे हा दिवस जागतिक हात स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने 2009 मध्ये सेफ लाईफ क्लीन हँड ही मोहीम सुरू केली होती. त्या अंतर्गत दरवर्षी या खास दिवशी हातांची स्वच्छता राखण्यासाठी हात धुण्याच्या नियमांची माहिती दिली जाते. आपल्याला लहानपणापासूनच हात स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व सांगितलं जातं. हात स्वच्छ तर आपण करतो, पण नखांची स्वच्छता आपल्याकडून राहून जाते. निरोगी आरोग्यासाठी नखे स्वच्छ करण्यापासून ते ट्रिमिंगपर्यंत या सर्वच गोष्टी महत्त्वाच्या असतात. खरं तर हँडवॉश करताना बहुतेक जण नखे स्वच्छ करण्यावर लक्ष देत नाही, ज्यामुळे नखांमध्ये पिनवर्म सारखे बॅक्टेरिया वाढू लागतात. आपण जेव्हा काही खातो तेव्हा ते पोटात पोहोचतात आणि मोठ्या बॅक्टेरियाच्या संसर्गाचं कारण ठरतात. नखांच्या स्वच्छतेचा हातांच्या स्वच्छतेवर कसा परिणाम होतो ते आता आपण पाहूयात. पहिला परिणाम, लांब नखांमध्ये जंतू वाढतात. लांब नखांमध्ये घाण, बॅक्टेरिया आणि व्हायरस वाढतात. जेव्हा नखे स्वच्छ ठेवली जात नाही तेव्हा ते जंतू हातातून तोंडात जातात, ज्याने शरीरात संसर्ग होण्याचा धोका निर्माण होतो. दुसरा परिणाम, हात स्वच्छ करूनही जंतू राहतातच. स्वच्छ आणि कापलेली नखे असलेले हात सहज स्वच्छ करता येतात, पण नखे वाढलेली असतील तर हात स्वच्छ धुवूनही हात साफ होत नाही. वाढलेल्या नखांमध्ये हात धुवूनही घाण तशीच राहते, त्यामुळे नखांची स्वच्छता महत्त्वाची. तिसरा परिणाम, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून अधिक धोका. अनेकदा चेकअप किंवा टेस्टसाठी जाणाऱ्या लोकांमध्ये इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. आरोग्य सेवेशी निगडीत असणाऱ्या व्यक्तींनी जर स्वच्छता राखली नाही तर रुग्णांना याचा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे डॉक्टरांपासून सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची नखे स्वच्छ असणं गरजेचं आहे. आता जाणून घेऊयात नखे स्वच्छ कशी ठेवायची. पहिला नियम, नियमित नखे कापा. नखे वाढल्यावर आजूबाजूची त्वचा स्वच्छ ठेवावी, कारण जर तुम्ही नखांच्या आजूबाजूची त्वचा स्वच्छ न ठेवल्यास त्वचेत जळजळ आणि इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. दुसरा नियम, हँडब्रशने नखे स्वच्छ करा. मॅनिक्युअरसाठी वापरल्या जाणाऱ्या हँडब्रशने नखे स्वच्छ करा, यामुळे नखांमध्ये असलेली घाण आणि बॅक्टेरिया सहज साफ होईल. तिसरा नियम, नेल स्क्रब वापरा. घरगुती स्क्रबच्या साह्याने नखे चांगल्या प्रकारे स्वच्छ ठेवत जा. तसेच नखांच्या सभोवताली जमा झालेली मृत त्वचा काढून टाका. परिणामी पिनवर्म सारख्या बॅक्टेरियाचं संक्रमण होण्याचा धोका कमी होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.